हाय बालमित्रांनो, मराठी बेबल्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण 3 या अंकाची ओळख करून घेऊया. कुठल्या अंकाची? 3. चित्रातनं मोजणी करूया. चला, या काय आहेत माहिती तुम्हाला? या आहेत पिशव्या. आपण पिशव्या मोजूया. 1, 2, 3. परत मोजूया. 1, 2, 3. किती पिशव्या आहेत? 3. बरोबर. आता आपण आईस्क्रीम मोजूया. 1, 2, 3. 1, 2, 3. किती आईस्क्रीम आहेत? 3. आता आपण मासे मोजूया. 1, 2, 3. 1, 2, 3. मासे किती आहेत? 3. सारे काही 3-3. पिशव्या 3, मासे 3, आईस्क्रीम 3. मग आता आपण 3 अंक हा कसा दिसतो ते बघूया. चला, पिशव्या 3, आईस्क्रीम 3, मासे 3. हा झाला आपला 3. हा झाला आपला 3. बघितला 3 कसा दिसतो ते? शाबास, हा झाला आपला 3. आपण आता 3 ओळख तर घेतली, आता 3 मोजणी आपण फ्लॅश कार्ड मधनं करूया. बघा हा कुठली चित्र आलेत आपल्या भेटीला. अरे वा, रंगीत रंगीत फुगे आहेत. हं, मस्तच. मोजूया का आपण ते फुगे? चला, 1, 2, 3. किती फुगे आहेत? 1, 2, 3. शाबास. तर मी इथे किती लिहायचे? 3. 3 फुगे. किती फुगे आहेत हे? 3 फुगे. 3 फुगे. शाबास. आता आपण जाऊया पुढे. पुढे काय दिसतायत? अरे वा, काय दिसतायत पुढे? रंगीत चॉकलेट्स. मस्तच. बघूया किती चॉकलेट्स आहेत ती. बघा हां, 1, 2, 3. किती चॉकलेट्स आहेत? 1, 2, 3. मग किती लिहायचं इकडे? बरोबर 3. 3 चॉकलेट्स. 3 चॉकलेट्स. 3 चॉकलेट्स. आता पुढचं चित्र कोण आहे बरं? अरे वा, रंगीत फुलं आहेत, हसतायत आपल्याकडे बघून. बघूया हां, मोजूया किती आहेत ती. 1, 2, 3. 1, 2, 3. किती लिहायची इथे? इथे लिहायचे 3. 3 फुले. किती फुले आहेत? 3. 1, 2, 3. शाबास. आज आपण कुठला अंक, आपण कुठल्या अंकाची मोजणी करतोय? 3. आपण कुठल्या अंकाची मोजणी केली आता चित्रातून? 3. आपण आता काय शिकलो? 3.